प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र म्हणजे देशाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारं रा राज्य देशाची आर्थिक राजधानी ज्या राज्यात येते ते राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रातून पुढे येणाऱ्या अनेक पुढाऱ्यांनी नेत्यांनी देशाचं नेतृत्व केलं महाराष्ट्रातून जन्मलेली महाराष्ट्रात वाढलेली व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली आजही मराठी माणूस मराठी नेते देशाच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना आजही देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे पण तरीही गेल्या पंच्याहत्तर वर्षात एकही मराठी व्यक्ती देशाचा पंतप्रधान का होऊ शकली नाही आणि खरंच दोन हजार चोवीसला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रातून अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्या पंतप्रधानपदी पाहायला मिळू शकतात महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची आतापर्यंत संधी मिळाले वेगवेगळे नेते आता देशाचं नेतृत्व करू शकतात का आणि कोण असतील महाराष्ट्रातून देशाच्या नेतृत्वासाठी पुढे येणारे पंतप्रधान पदाचे दावेदार पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रातून सुशेवटी इथून निवडून गेलेले आणि देशाचे पंतप्रधान झालेले व्यक्ती म्हणजे मोरारजी देसाई पण ते मूळचे गुजरातचे मोरारजी देसाई नंतर महाराष्ट्रातून एकही असा नेता नाही ज्यानं पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली एव्हा ना एकही असा मराठी माणूस नाही जो पंतप्रधान झाला यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधान व्हायचं होतं पण त्यांना ते काही होता आलं नाही यशवंतराव चव्हाणांसारखं मोठं उमद नेतृत्व महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला मिळालं पण त्यांना देखील पंतप्रधान पदापर्यंत मजल मारता आली नाही यशवंतराव चव्हाणांनंतर एक काळ आला ज्यावेळी देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं एक महत्वाचं स्थान होतं दोन वेळा त्यांच्याकडे सुद्धा पंतप्रधान पदाची संधी चालून आली होती पण आपल्या काही विधानामुळे त्यांना सुद्धा विरोध सहन करावा लागला आणि त्यांच्याही गळ्यात पंतप्रधान पदाची माळ काही पडली नाही शरद पवारांचं स्वप्न पूर्ण झालं नाही यशवंतरावांचं स्वप्न पूर्ण झालं नाही भारतीय जनता पक्षामधूनच ज्यांच्यावर पुढचे पंतप्रधान असतील अशा प्रकारची विधानं करण्यात येत होती त्या प्रमोद महाजनांचं स्वप्न अपुरच राहील काय मराठी माणसाला जेव्हा जेव्हा पंतप्रधान पदाची तेवा तेवा पन, खरच, संधी चालून येते तेव्हा तेव्हा त्याचं ते स्वप्न पूर्ण होत नाही हा इतिहास आहे पण खरंच जर दोन हजार चोवीसला ला किंवा त्या पुढच्या निवडणुकीत म्हणा संधी मिळाली तर महाराष्ट्रातून असे कोणते चेहरे आहेत ज्यांना पंतप्रधान पदाची धुरा सांभाळता येऊ शकते किंवा जे पंतप्रधान पदासाठी दावेदार असू शकतात पहिल्यांदा बोलूयात सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाबद्दल भारतीय जनता पक्षातून सर्वोत्तम चेहरा मराठी चेहरा जो पंतप्रधान पदासाठीचा सा महत्वाचा दावेदार मानला जातो तो चेहरा म्हणजे सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी हे पुढचे पंतप्रधान असावेत असं अनेकांना वाटतं नितीन गडकरींची काम करण्याची शैली त्यांचे विरोधकांसोबत देखील असलेले चांगले संबंध त्यांना असलेला मोठा जनाधार आणि स्वच्छ प्रतिमा ही त्यांची बलस्थाने आहेत आणि सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतला माणूस म्हणून सुद्धा त्यांची भारतीय जनता पक्षामध्ये ओळख आहे म्हणून अनेकदा अशी दबक्या आवाजात चर्चा असते की नितीन गडकरींना पंतप्रधान करण्यात यावं पण त्यांचं ते स्वप्न नरेंद्र मोदी असेपर्यंत तरी किमान पूर्ण होणं शक्य नाहीये कारण नरेंद्र मोदींची लोकप्रियता अधिक आपल्याला त्यांच्यापेक्षा पाहायला मिळते पण नरेंद्र मोदींची ही टर्म सुटल्यानंतर पुढच्या वेळी ते पुन्हा निवडणूक लढतील की नाही हे अनेकांना माहिती नाही म्हणून नरेंद्र मोदींनंतरचे भारतीय जनता पक्षाचा एक चांगला चेहरा म्हणून मराठी चेहरा म्हणून नितीन गडकरींच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो त्याच पाच वर्षामध्ये अजून एका व्यक्तीला चान्स असेल ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मध्यंतरी केंद्रात जाणार अशा प्रकारची चर्चा होती पुढची पाच वर्ष जर त्यांना केंद्रात काम करण्याची संधी मिळाली तर त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हे देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे हे देशाला दाखवून देऊ शकतात कारण भारतीय जनता पक्षाचा एक तरुण आणि उमदा चेहरा म्हणून देवेंद्र फडणसांकड बघितलं जातं याशिवाय विरोधी पक्षातून जर पाहिलं गेलं तर दोन नावं पुढे आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि ते पंतप्रधान देखील होऊ शकतात नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतात अशा प्रकारची वलगरा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते पण खरंच अशी कुठली गोष्ट आहे जी घडल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे बघितलं जाईल पंतप्रधान म्हणून तर त्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जे सगळ्यात बलस्थान जे जे आहे त्याचा चान्स म्हणजे त्यांना दोन हजार चोवीसला आहे ठाकरेंकडे एक हिंदू चेहरा म्हणून बघितलं जाऊ शकतं आणि नरेंद्र मोदींना ऑप्शन असा हिंदुत्ववादी व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरेंना विरोधकांकडून पंतप्रधान पदाची माय त्यांच्या गळ्यात दिली जाऊ शकते उद्धव ठाकरेंकडे ती ताकद आहे की ते मोदींना हिंदुत्वाचा ऑप्शन ते त्या ठिकाणी देऊ शकता आणि विरोधकांना सुद्धा जर मोदींना टक्कर देणारा एक हिंदुत्ववादी चेहरा लागत असेल तर संपूर्ण विरोधकांमध्ये सगळ्या आघाडीमध्ये केवळ इंडियामध्ये एकमेव व्यक्ती जो हिंदुत्ववादी चेहरा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंचा म्हणून तेही पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात दुसरं नाव आहे तर ते म्हणजे शरद पवारांचं पण त्यांची आता पंतप्रधान बनण्याची तितकीशी इच्छा आपल्याला राहिलेली पाहायला मिळत नाही आणि त्यांच्याकडे तितकं पाठबळही कदाचित नसणार आहे ते पाठबळ त्यांना पंतप्रधान निवडून देऊ शकत नाही पण मंडळी राजकारणात काही शक्य अगदी प्रकाश आंबेडकरांकडे सुद्धा ती ताकद आहे की ते पंतप्रधान होऊ शकतात आपणही इतिहास पाहिलेला आहे इंद्रकुमार गुजराल असू देत एस डी देवेगौडा असू देत किंवा चंद्रशेखर असू देत ही सगळी मंडळी आपण पाहिलेली आहे जी खूप जास्त खासदार नसताना सुद्धा पाठिंब्यावर पंतप्रधान झाले होते आणि त्यांना लोकांचा मोठा जनाधार त्यावेळी नसताना देखील त्यांना केवळ आकडे जुळवता आलेने ते भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले होते तुम्हाला काय वाटतं सत्ताधारी असो किंवा विरोधक पुढचा पंतप्रधान हा महाराष्ट्रातून असावा की नसावा आणि महाराष्ट्राचा जर पंतप्रधान असेल तर या उपरोक्त नावानुसार तुमचा मत तुमचा पाठिंबा नेमका कुणाला असेल देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी शरद पवार उद्धव ठाकरे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद